भरताचे बंधुप्रेम। राम वनवासास गेला, त्या दुःखाने दशरथाने प्राण सोडला। त्यावेळी भरत अयोध्येत नव्हता, तो आपल्या आजोळी होता। अयोध्येला परत आल्यावर त्याला हे सर्व कळले, त्याला फार दुःख झाले। माता कैकेयीवर तो फार संतापला, कारण तिच्यामुळेच हा अनर्थ झाला होता। भरताने रामाला भेटण्याचा निश्चय केला। राम त्यावेळी त्रिकूट पर्वतावर होता। भरत तेथे गेला, त्याच्याबरोबर अयोध्येतील अनेक लोक गेले। रामाला पाहिल्याबरोबर भरताने त्यांचे पाय धरले, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। रामाने भरताला प्रेमाने अलंगन दिले। त्याने विचारले, भरता, राज्यकारभार ठीक चालत आहे ना? आपले वडील बरे आहेत ना? भरताला शोक आवरेना, तो म्हणाला, श्रीरामा, तुम्ही वनवासात आलात, त्यामुळे आपल्या वडिलांना फार दुःख झाले, ते आपल्याला सोडून गेले। हे ऐकून रामाला धक्का बसला। भरत म्हणाला, श्रीरामा, अयोध्येला परत चला, राज्य करा, हे राज्य तुमचेच आहे। राम म्हणाला, भरता, मी 14 वर्ष वनवासात राहावे आणि तू राज्य करावे ही महाराजांची आज्ञा आहे, या आज्ञेचे पालन करणे हे आपले कर्तव्य नाही का? भरताचा नाईलाज झाला, पण तो म्हणाला, मी गादीवर बसणार नाही, तुमच्या पादुका मला द्या, त्या पादुका मी गादीवर ठेवीन, तुमचा नम्र सेवक म्हणून राज्य चालवीन। भरताचे हे प्रेम पाहून सर्व लोक गहिवरले। श्रीरामाने आपल्या पादुका भरताला दिल्या। भरत अयोध्येला परत आला। श्रीरामाच्या पादुका त्याने सिंहासनावर ठेवल्या। श्रीरामाचा सेवक म्हणून भरताने 14 वर्ष राज्य केले। धन्य तो भरत, धन्य त्याचे ते बंधुप्रेम। मित्रांनो, छान छान गोष्टी पुस्तकातील हा पाठ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।